जया परमार्थी चाड, जया परमार्थी चाड, तिने सांडावी लिगाड, धरुणे भजनाची चाड नित्य नेम आदरी, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरी, रामकृष्ण वासुदेवा, रामकृष्ण वासुदेवा, धरी हाची दृढ भावा, अनेकांचा हे वादुरी करी आदरे, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरे, घाली संतांसी आसनी, पूजा करी काया वाचा मनी, एका जनार्दनी जाणी इच्छिले ते पुरवी, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी, नाम स्मरता आदरे, पांडुरंगा करू प्रथम नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर, संपाड्य ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो एन समाधिराज,
वैराग्यवंतम सुविचार युक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता। जया परमार्थी चाड तेने सांडा वेली गाड, धरुणे भजनाची चाड नित्यने मादरे, सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी, मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे। सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा चार चरणाचा वासुदेव या प्रकरणातील गोड सुंदर असा अभंग असून, या अभंगातून शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज परम अर्थाच्या ठिकाणी ज्यांना चाड आहे अशा परमार्थ पथिकांना गोड असं मार्गदर्शन करतायत। विठ्ठला महामुक्ती क्षेत्र तीर्थाचे तारक उपमेसी अनेक नाही दुजे ते हे पंढरपूर। मुक्तीला सुद्धा ज्या ठिकाणावर मुक्ती प्राप्त होते अशा महामुक्ती क्षेत्रावर पंढरी क्षेत्रात पुण्यसरीला चंद्रभागा मातेच्या पावन तटाकावर परमात्म्याच्या साक्षात दरबारामध्ये उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या सन्माननीय आणि भव्य उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य भक्ती उत्सव, ज्या भक्ती उत्सवाचं निमित्त भजन तपस्वी परम आदरणीय परमश्रद्धेय रामभाऊजी महाराज लबडे तथा आपल्या सगळ्यांचे आदरांचे भाऊ, भाऊच्या पुण्यस्मरणाचं निमित्त या उत्सवाला आहे आणि माझे ज्येष्ठ गुरुबंधू महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार समन्वय महर्षी, कारण पुढं सांगेन मी ह्या शब्दाचा भाव, आदरणीय श्री नामदेवजी महाराज लबडे 3 वर्षानंतर या भव्य उत्सवाचं आयोजन करत असतात। त्याच पद्धतीने याही वर्षी त्यांनी मोठ्या दिमाखात मोठ्या उत्साहात या उत्सवाचं आयोजन केलं आणि या उत्सवातील आजच्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातली चिंतन सेवा केवळ प्रेमापोटी, फार माझा अधिकार आहे, मी फार मोठा कीर्तनकार आहे, माझ्याकडे वजन सोडलं तर काहीच नाही आहे, बाकी कशातच काही नाही आहे, फक्त मंडपात भारदस्त दिसतो बस एवढंच, बाकी काही नाही, बाकी काहीच योग्यता नाही आमची, ना पडे ना वाची आणि सेवाही न जाणे स्वामीची अशी अवस्था आहे, पण केवळ नामदेव महाराजाचं माझ्या असणारं जे ऋणानुबंध प्रेमानुबंध आहेत, जे ऋणानुबंध गुरुवर्य तात्या आणि भाऊ यांच्या ऋणानुबंधाचं एक सूत्र आहे, त्या सूत्रापोटी ही सेवा माझ्या वाट्याला आहे, दुसरं कोणतंच निमित्त नाही। आदरणीय नामदेव महाराज मी यांना शब्द वापरताना समन्वय महर्षी वापरला, कारण नामदेव महाराजांना जो समतोलपणा जमतो तो आम्हालाही जमत नाही, त्यांना 2 टोकाचे 2 महाराज कसे सांभाळता येतात त्यांनाच माहिती, त्याचा खुलासा मी जास्त करत नाही। आणि 2 गोष्टी महाराज त्यांनी आता सध्या महाराष्ट्रामध्ये एक वारकरी परंपरेचं फड पद्धतीचा एक विचार प्रवाह जपणारी अत्यंत दिव्य परंपरा आहे आणि बाहेर एक प्रचाराची परंपरा धरून काही मंडळी आपल्या सेवा करत असतात, म्हणून अशा 2 पद्धती नाहीत, एकच आहेत ते, अवघी एकाचीच भिन्न ते कैसे भिन्नाभिन्न, असं जरी असलं तरी एक विचारात घेतलं जातं। आणि महाराज वारकरी परंपरा फडनिष्ठा आणि समाजाचा रोख या 2 गोष्टीचा समन्वय गोड आमच्या नामदेव महाराजांनी घातलेला आहे आणि याचाही समन्वय त्यांना जमतो। महाराज त्यांना आजोबापासून लाभलेली भजन परंपरा आणि त्यांचा महाराष्ट्रातला नामलौकिक याची जर तुलना करायची ठरली तर हे शक्य नाही, कारण मी त्या प्रवाहामध्ये आहे, थोडं त्यांच्या एवढा नसलो तरी मी महाराष्ट्रामध्ये काही अंशी कीर्तनाला फिरतो। महाराज एखादं कीर्तन त्यागून बरोबर निष्ठेने वारीला एका जागी येणे, आषाढातला पूर्ण महिन्याचा उत्सव मोठ्या निष्ठेने जपणे ही एवढी सोपी बाब नाही आहे, पण आदरणीय महाराज ते करतात, कारण आपल्या आजोबापासून वडिलांपासून मिळालेलं बालकडू याचा गोड समन्वय ते आपल्या आचरणामधून घालून देतात। अशा अनेक गोष्टीचा समन्वय त्यांच्या जीवनात आहे आणि आमच्या पिढीचे जेवढे कीर्तनकार आहेत, जेवढे कीर्तनकार असतील, नामदेव महाराजांचं वय मला माहीत नाही पण पाठाला ते मला ज्येष्ठ आहेत, हां 40, जन्मतारीख किती आहे
83 मी बी 83 आहे, जमलं मग एका एका वयाचे. पण पाठाला मात्र संस्थेमध्ये ते माझ्या पुढं होते आणि बाकी तर सर्वच अंगाने ज्येष्ठ आहेत, वादच नाही. पण आमच्या वयाचे जी महाराज मंडळी आहेत, कीर्तनकार मंडळी आहेत, त्या कीर्तनकार मंडळीमध्ये सगळ्यात जास्त कलाकारांचा लळा आणि कलाकाराचा घोळका ज्या कीर्तनकाराजवळ असतो ते एकमेव नाव म्हणजे नामदेव महाराज. एवढा कलाकारांचा लळा आणि कलाकारांचा घोळका कोणाला जमवता येत नाही. जमवता सगळ्याला येतो पण टिकवणं लय अवघड आहे. पण आमचे महाराज ते सहज करतात. अशा गोड गोष्टीचा समन्वय त्यांनी साधून या उत्सवाचं आयोजन केलं. मंडळी, समाजाचं संघटन करणं आणि एखाद्या उत्सवाचं आयोजन करणं हे कौशल्य असतं, हे सगळ्यांकडे नसतं, हे सगळ्यांकडे नसतं. दोन तास येणं स्टेज गाजून जाणं हे सोपी, ही वेगळी बाब आहे. पण ह्या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणं, लोकांपर्यंत पोहोचणं, सगळ्या लोकांना गोळा करणं, सगळं नेतृत्व करणं, संघटन आणि ह्या उत्सवांचं आयोजन, त्या लोकांची व्यवस्था, ही सोपी गोष्ट नाही. मी अजून हेच वाक्य म्हणेन, आमच्या पिढीमध्ये ते फक्त नामदेव महाराजाला जमलं. मागच्या पिढीत असं कोणाला जमलं, पण आमच्या पिढीमध्ये नामदेव महाराजाला जमलं. त्यांनी खूप गोड या ठिकाणी हा उत्सव आयोजित केला आणि या मंडपात उपस्थित राहिल्यावर असं वाटतं, आदरणीय बाळासाहेब महाराज येथे आहेत, आदरणीय लोकीजी चैतन्य महाराज येथे आहेत, जी पंढरपूरमध्ये निष्ठेनं राहणारी मंडळी आहेत, आदरणीय बापू महाराज आहेत, पैठणकर महाराज आहेत, ही मंडळी आहेत. आणि हे सगळं वातावरण पाहिलं तर असं वाटायला लागले, आमच्या लबडे महाराजांनी आश्विन महिन्यात कार्तिकी भरवली की काय असं वाटायला लागलं. एवढं गोड आयोजन, त्यातली ह्या सेवेचा योग. विश्वमौली आपलं शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांच्या अभंग संहितेची निवड या दासाकडून करण्यात आली. विठ्ठल बर अस 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 आता बर आहे का? नाही काय म्हणू, ठीक, व्यवस्थित आलो पाहिजे. जया परमार्थी चाड असो. नाथांचा वासुदेव प्रकरणातला अभंग निवडण्याचं धारिष्ट या दासानं आज केलेलं आहे. आपल्या वारकरी परंपरेमध्ये सकाळच्या सत्रामध्ये विरहणी, गवळण, वासुदेव, आंधळा, पांगळा, नाथांचं एखादं भारूड घेण्याची पद्धती आपल्या फड परंपरेनं आलेली आहे. त्याला अनुलक्षून मी नाथांचा एक वासुदेव आज निवडलेला आहे की ज्या वासुदेवातून नाथांनी, ज्यांनी आपल्या जीवनाचं परमध्येय, परम अर्थ ठेवलाय, अशा साधकांना महाराज मार्गदर्शन करतायत. या जगाचा विचार जर केला तर आपल्याकडे हे जग किती पदार्थानं भरलेलं आहे. प्रत्येक तत्ववेत्त्याने भिन्न भिन्न विचार मांडलेले. न्यायिकाच्या दृष्टीने 7, वैशेषिकाच्या दृष्टीने 7 पदार्थ आहेत. हो, सप्त पदार्थ, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव, सप्त पदार्थ, हे 7 पदार्थ आहेत. पण आपलं वेदांत दर्शनाचा जर विचार केला तर वेदांत दर्शन म्हणतं या जगात दोनच पदार्थ आहेत. कोणते आहेत? एक दृग आहे आणि एक दृश्य आहे. दोनच पदार्थ आहेत, एक दृग आहे आणि एक दृश्य आहे. दृग म्हणजे काय, दृश्य म्हणजे काय? इंद्रियाला गोचर होणारं प्रमाण गोचर सर्व प्रपंच हे दृश्य आहे. आणि या सर्व जडाला गोचर करण्याची कुवत ज्याच्यामुळे आहे ते दृग आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर सांगायचं ठरलं, दिसणारं दृश्य आहे आणि दाखवणारा दृग आहे. विठ्ठल दोनच पदार्थ, एक आहे दृश्य आणि एक आहे दृग. याला अजून एका पद्धतीने जर सांगायचं ठरलं तर जगात दोन पदार्थ आहेत, एक परमात्मा आणि एक संसार आहे. अजून वेगळ्या एक भाषेत सांगायचं ठरलं तर या प्राप्तीकरता प्रवृत्त असणाऱ्या साधकांबद्दल दोन प्रकारचे वर्ग आपल्याकडे केलेले आहेत. एक निवृत्ती परायण वर्ग आहे आणि एक प्रवृत्ती परायण वर्ग आहे. ज्याचा दृश्याकडे धाव आहे, स्वरूपाकडून दृश्याची धाव ही प्रवृत्ती आहे आणि दृश्याकडून स्वरूपाची धाव ही निवृत्ती आहे. या दोन प्रकार आहेत. आजच्या अभंगामध्ये जो विचार आहे, आजच्या अभंगाचे मार्गदर्शन आहे, जो स्वरूपाकडून संसाराकडे पळतोय, ज्याने संसार हे लक्ष ठेवलेलं आहे, यांच्याकरता मार्गदर्शन नाही.
मग मार्गदर्शन कोणाकरताय? ज्याने आपल्या जीवनाचं ध्येय परमात्मा ठेवलंय, म्हणजे दृगमध्ये रमले, ज्याने स्वरूपाचीच साडी इच्छा व्यक्त केलेली आहे, अशांकरता काय आहे हे मार्गदर्शन आहे. जरा सोपं करू का ह्याला? आजच्या अभंगामध्ये संसारिकांना नाही, पारमार्थिकांना मार्गदर्शन आहे. हे अजून सुटसुटीत आपल्याला करता येईल. संसारिकांना नाही, परमार्थिकांना. का बरं नाथमारा संसारिकाला मार्गदर्शन न करता परमार्थिकाला का करतात? याचा अर्थ संसारिकाला मार्गदर्शन केलेलंच नाही का? केलंय ना. आपण संत वाङ्मयाचा धांडोळा घेतला तर संसारिकालाही मार्गदर्शन केलेलं आहे. पण ऐकलंय का? संसारिकाला मार्गदर्शन करत असताना सुद्धा हेतू मात्र परमार्थच आहे. अरे बाबा, सायासे करिसी प्रपंच दिननिशी, संसारिकांना मार्गदर्शन आहे, पण हरिसीने भजशी कौन्या गुणे. अरे आश्रम विचार, ऐका, संसार करा, खूप चांगला करा, उत्तम व्यवहाराने धन जोडा, उदास वृत्तीने त्याचा वेच करा, आपल्या वडिलांचं महत्व वाढवा, तानेलेला पाणी पाजा. ऐकलं का किती जोडून या धन उत्तम व्यवहारी अभंगामध्ये आपण पाहतो ना, गोड मार्गदर्शन आहे. पण तुम्ही त्या सगळ्या अभंगाचा विचार केला तर शेवटच्या चरणाकडे जा. कसा निवृत्तीच्या विचारात नाथ तुकोबाऱ्यांनी नेलं पहा, आणि मग तुम्ही असे जगलात तर तुम्हाला काय प्राप्त होईल? प्रवृत्ती संसारिकांना मार्गदर्शन आहे, पण पर्यावसान कशात आहे? अरे तुम्ही जर असे वागलात तुम्हाला काय प्राप्त होईल? तो का म्हणे हेच आश्रमाचे फळ, हे अशा आश्रमाचं हे फळ आहे. काय फळ आहे? परमपदाला प्राप्त करण्याकरता बळ लागतं. स्वरूपाला जाण्याकरता नायमात्मा बलहीन लभ्य, हा परमात्मा बलहीनाला प्राप्त होत नाही. मग त्याला प्राप्त करण्याकरता जे बळ लागतं, आणि ते बळ कोणतं आहे? अजून एक श्रुतिवचन आहे, नाही कर्मना, कर्माच्या बळानं तिथपर्यंत जाता येत नाही. का जाता येत नाही? विवेक चुडामणीमध्ये आचार्य म्हणतात, चित्तस्य शुद्धय कर्म न तू वस्तू उपलब्धय. वस्तूच्या उपलब्धी करता कर्म नाही आहे. मग कर्म कशा करताय? फक्त चित्ताच्या शुद्धी करताय. म्हणजे ज्याची धाव कुंपणापर्यंत आहे तो दिल्लीपर्यंत जाईल या अपेक्षा कशाला? नाही कर्माला. कर्मानं कर्माचं बळ तिथपर्यंत नेऊ शकत नाही. प्रजया म्हणजे भरपूर संतती आणि भरपूर लोकसंग्रह असला म्हणजे या बळावर तिथपर्यंत जाता येतं असं नाही. नाही कर्मना प्रजया धने नवा, भरपूर धन असलं म्हणजे त्या धनाच्या बळानं तिथपर्यंत जाता येतं असं नाही. श्रुतीमाता पुढं म्हणते, नाही कर्मना प्रजया धने नवा, मग त्यागेने की अमृतत्व मानुष हो, त्यागानेच वैराग्यानेच त्या पदाची प्राप्ती होते. आणि त्या पदाला प्राप्त करण्याकरता जे वैराग्य नावाचं बळ लागतं, तुम्ही असा संसार केला तर तुम्हाला ते प्राप्त होईल. म्हणजे जेव्हा प्रवृत्तीचं मार्गदर्शन दिसतं तेही निवृत्ती करताच आहे. हो, निवृत्ती करताय. का बरं निवृत्तीचा एवढा ओहापोह संतांच्या जीवनात असेल? त्याचे कारण आहे मंडळी, मला ज्ञानोबऱ्याच्या का ओवीला धरून हा विचार मांडायचा आहे. हो, लचकणं आणि मोडणं ह्याच्यात फरक आहे का नाही डॉक्टर साहेब? लचकणं आणि मोडणं, मोठ्या आघातानं होतं ते मोडणं असतं, आणि चलता चलता स झटका लागला काय झालं? काय नाही, चलता चलता पाय लचकला म्हणतात. लचकणं म्हणजे फार सहज असतं, आणि मोडणं फार मोठं अवघड असतं. साधू संत का बरं परमार्थिकांना जास्त मार्गदर्शन करतात? त्याचं कारण आहे, संसारात मोडलं तरी चालतं, परमार्थात लचकलेलं सुद्धा चालत नाही. संसारामध्ये मोडलं तरी चालतं, दुसरं करता येतं, म्हणजे जे काय असेल ते. मोडलेलं चालतं,
पण परमार्थात लचकलेलं चालत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तेवी लचकली या दिठी. ज्ञानोबाराय म्हणतात दिठी लचकली. म्हणून संसारातली मोठातली मोठी चूक तिनं तेवढं नुकसान होत नाही, तेवढं नुकसान परमार्थातल्या छोट्यातल्या छोट्या चुकीनं होत. याच्यावर रामकिंकरजीचे गोड चिंतन आहे, लय गोड. तुम्ही जागेत म्हणून सांगतोय. ऐका, सीतेचा त्याग मोठा आहे का, सीतेची चूक मोठी आहे? बघा, लक्ष द्या. सीतेचा त्याग मोठा का, सीतेची चूक मोठी? तिने रामाकरता मायबापाला सोडलं, त्याग आहे. तिने रामाकरता वैभव सोडलं, त्याग आहे. तिने सासू सासऱ्याला सोडलं, त्याग आहे. हा सगळं वैभव महाराज, साड्याच्या पेठाराची पेठार होती, दागिन्याची भली पोट मोठी किती दागिने असतील आई साहेबाला, त्याचं काही मोजमाप हो? 1.5 तोळा 3 ग्राम नाही ना, किती दागि मोजमाप नाही. पण या सगळ्या धनाचं, ह्या वैभवाचं, ह्या कपड्याचा त्याग केला आणि निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, असं म्हणून आईसाहेब वलकल नेसून निघाल्या. बघा मग सीतेचा त्याग किती मोठा आहे, आईसाहेबांचा त्याग फार मोठा आहे. पण चूक केवढी आहे, चूक केवढी? चूक म्हणता येणार नाही मला, चिंतन तसं करायचं म्हणून म्हणतोय. बरं, आपण त्यांच्या चुका काढणारे कोण? हो, आपण कोण त्यांच्या चुका काढणारे? पण एक चिंतन करायचं म्हणून, सीताई साहेबांचा त्याग किती मोठा आहे आणि सीताई साहेबांची चूक किती छोटी आहे. म्हणजे वैभवाला त्याग केला, दागिन्याचा पेठाराचा त्याग केला, हे त्याग आहे. आणि चूक एवढीच आहे, हरणाकडे लक्ष गेलं. हरण, आणि ते हरिण कसं होतं? सोन्याचं, सोन्याचं हरण पळतं कधी? हरिण सोन्याचं नव्हतं, सोन्यासारखं होतं. ते सोन्यासारखं भासत होतं. हो, एवढी चूक मनामध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात आवाटली आस्था बुद्धी, विषय सुखची परमावधी, मग जीव तैसा उपाधी आवडे लोका, आणि फळाची हवा, हृदय कामा केला रिघावा, कि तयाचे घसणे दिवा ज्ञानाचा गेला. ते राम भद्राचार्य, मला आवडतं त्यांचं ऐकायला. राम भद्राचार्य हो, ते फार मोठे साधू आहेत, अंधे आहेत दोन्ही डोळ्यांनी. हो, ते राम भद्राचार्यने याच्यावर चिंतन करताना म्हटलं, प्रभूने विचार किया. लई गोड येते, मला आवडतं. प्रभूने विचार किया, सीता की अभी भी सुवर्ण में अपेक्षा आहे. सीतेची अजून सोन्यामध्ये रती आहे, आवड आहे. ड्रेसमध्ये आल्यावर भीती वाटते हो. या हरी महाराज. विठ्ठला 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 सहसा पोलीसवाले हातकड्या घालायला येत असतात. पण हे पोलीसवाले आमचे वारकरी आहेत, आदरणीय हरी महाराज आवटी आहेत. भिवू नका तुम्ही, ते कीर्तनाला आलेले आहेत, असं पाहू नका तुम्ही. तुम्ही म्हणाले महाराजाच्या कीर्तनात कसे आले, महाराज काय घोटाळा करून आले? तसलं काहीच नाही, मी फार सरळ मार्गानं आलोय, सरळ मार्गानं जाणार. तुम्ही घाबरू नका. ऐका म्हणजे विचार सांगत होतो. ते सीता, राम प्रभू म्हणले, सीते अभी तरी स्वर्णमय अपेक्षा आहे. महाराज सीतेच्या मनात सोन्याचं हरिण आलं. राम प्रभू म्हणले, सोनं पाहिजे तुला, थांब, तुला सोन्याच्या नगरीतच नेऊन ठेव. सीतेला कुठं नेऊन ठेवलं? सोने. असं द्या, मला एवढं सांगायचंय, त्याग मोठा आहे का, चूक मोठी आहे? तर उत्तर आहे, त्याग मोठा आहे, चूक छोटी आहे. महाराज छोटी जरी चूक घडली, तुमचा मोठा त्याग चुलीत जातो. म्हणून परमार्थातलं जपून चालावला. मी तुम्हाला तीन कर्म, आपलं ज्ञान, योग आणि भक्ती, तिन्ही करता प्रमाण देतो. योगाचा मार्ग कसा आहे? ज्ञानोबाराय म्हणले, मध्यमा मध्य विवरे,
गीतेने कोरी वेदाद्रे ठाकिले चवरे ब्रह्मरंध्र. ज्ञानोबऱ्याची ओळी मध्यमामध्ये विवर आहे, म्हणजे इडा पिंगला सोडून सुषुम्ना हे जे विवर आहे. जेव्हा ती कुंडलिनी जागी होते, अपानवायू मूलबंधाने ऊर्ध्वगामी केला, ओढ्यांना बंद लावून प्राणवायू अधोगामी केला, दोघांची टक्कर झाली, स्वाधिष्ठान चक्रावर असणारी ती कुंडलिनी बाळा औठात असणारी हो कुंकुमा सर्पाचे पिल्लेन कुंकुमे जैसे नहाले अशी ती वेढा घालून तोंडात जीभ टाकून बसलेली. आणि मग तिला धक्का लागतो या वायूच्या झटक्याने, आणि जसा घाबरलेला साप कुठंतरी घुसण्याचा प्रयत्न करतो, मग ती जागा पाहते कुठं घुसू कुठं घुसू. तर ज्ञानोबराय म्हणतात मग ती जागी झालेली कुंडलिनी सुषुम्नेच्या विवरात घुसते. कुठं प्रवेश करते ती? सुषुम्नेच्या विवरात. म्हणून योगाच्या परंपरेनं बाप रखुमा देवी वरू याचे जे अर्थ आहेत ना भिन्न भिन्न, ते का योग्यानं अर्थ लय गोड केला याचा. बाप रखुमा देवी वरू त्यांनी काय केलं, बाप हे परमात्मा, रुखमा म्हणजे ही कुंडलिनी, देवी वरू लक्षात येते, बाप हे परमात्म्या, रुखमा म्हणजे ही कुंडलिनी, देवी वरू म्हणजे ही कुंडलिनी विवरात जाऊ दे, असा अर्थ केलाय त्याचा एक. मग ती जाते, आणि मग तिला जाताना का सोपं आहे का, करुणी सप्त धातूची उडी व्याधीच्या शिसाळी पुजिली यंत्रे, मग कुंडलिनीचा टेंबा आधारी केला उभा. आता ते सगळ्या ओव्या पाहून घ्या. आणि मग ते कोरी व दादरे, आणि मग ऐका, त्या कोरी व दादऱ्यातून जेव्हा चालायचं असतं, ओ दादरा उंच आहे, ध्येय उंच आहे, आणि दादरा छोटा आहे, म्हणजे पायऱ्या कमी आहेत, त्याच्यावर जपूनच चालावं लागतं. म्हणून योगाचा मार्ग सुद्धा जपून चालण्याचा आहे. चला ज्ञानाचा मार्ग. क्षुरस्य धारा निशितम दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. महाराज निदान योगाचा मार्ग कोरीव दादरा म्हटले ज्ञानोबर आहे, पण ज्ञानाचा मार्ग तर कसा आहे, ज्ञानाचा मार्ग आहे वस्त्राच्या धारेवरून चालण्यासारखा आहे. मग वस्त्राच्या धारेवर किती जपून चालावं लागत असेल, चला म्हणजे भक्तिपंथ आहे ना सोपा. तोही सोपा नाही हो. अन्यस्मात सौलभ्यो भक्तो, नारदानी सूत्रात सांगितलंय अन्याच्या मानाने सुलभ आहे, तसं हे काय आहे अवघड आहे. कबीरजीचा एक दोहा आहे, मी तर म्हणतो सगळ्या परमार्थिकांनी हा दोहा आपल्या गाडीत लावला पाहिजे, सगळ्या महाराज लोकांनी माझ्यासोबत, आणि गाडीच्या बाहेरून नाही भागवत महाराज, हा दोहा डोळ्यासमोर पाहिजे आतून. ऐकताय का तुम्ही, लक्ष देऊन ऐका. महाराज लोकाला म्हणल्यावर तुम्ही लगेच झटकून मोकळे होऊ नका, शर्ट शर्ट झटकून मोकळे होऊ नका, तुम्ही हात झाडू नका, आपण सगळेच या मार्गातले आहोत. काय म्हटले कबीर महाराज, प्रेम पंथ कठीण आहे, प्रेमाचा पंथ सुद्धा काय आहे कठीण आहे. दृष्टांत दिला, प्रेम पंथ कठीण आहे लंबा पेड खजूर, अरे चढे तो चाखे प्रेमरस गिरे तो चकनाचूर. त्या झाडावर जपून चढता आलं तर त्या खजुराची फळं मिळतात, आणि मधातच पाय जर घसरला तर चकना चूर होतो ध्यानात ठेवा. म्हणून मार्ग भक्तीचा असो, मार्ग योगाचा असो, म्हणजे त्या परम अर्थाकरता तुम्ही योगाच्या मार्गानं जा, तुम्ही भक्तीच्या मार्गानं जा, किंवा ज्ञानाच्या मार्गानं जा, जपून चालावं लागतं. म्हणजे एका साधूला एका पत्रकाराने विचारलं, म्हणे महाराज आपण कुंभामध्ये गेलं साधूच्या पायात खडावा असतात, त्याला पाठीमागून बेल्ट नसतो, त्या खडावाला फक्त अंगठ्याजवळ एक बुंडूल असतं, आणि त्याच्यात ते पाय गुंतवायचं आणि चालायचं. एकाने पत्रकाराने विचारलं, हे राजेश्वरानंदजीचं ऐकलंय मी, राजेश्वरानंदजी फार गोड बोलले या विषयात. म्हणे एकाने विचारलं मला, अहो म्हणे महाराजजी चप्पल घालायची चालायला बरं पडतं, ही जी पादुका आहेत त्या खडावा ह्या कधी निसटतील, पाय कुठं पडल सांगता येत नाही, हे एवढं सुरक्षित नाही, तुम्ही चपला घालायचं सोडून ह्या खडावा का घालता. ते राजेंद्र दाजी म्हटले, नाही नाही साधूच्या पायात खडावाच पाहिजे म्हणे. का? ती खडावा प्रत्येक पावलाला सांगते, जपून चल नाही तर पडशील. काय ती खडावा काय सांगते, प्रत्येक पाऊल टाकताना जपून पाय टाक नाहीतर पडशील. म्हणाला एवढं तात्पर्य, परमार्थाच्या मार्गानं फार जपून चालावं लागतं, आणि मग अवघड मार्ग असला की त्याला मार्गदर्शकाची फार गरज आहे.
म्हणून त्या मार्गाचं अनुसरण केलेले साधू संत तुम्हा आम्हाला त्या मार्गावर जपून चालण्याकरता सांगतात. बाप हो, त्या मार्गावर जायचंय, त्या ध्येयापर्यंत जा. ऐका अभंगाचं पहिलं चरण. जया परमार्थी साडावे पथिकाला मार्गदर्शकाची नितांत गरज आहे. आणि मार्गदर्शन कोण करू शकतात? नाथच करू शकतात, ज्ञानोबाच करू शकतात, तुकोबाच करू शकतात. अनेक बोलू का अजून? आपण यांचंच मार्गदर्शन घ्यावं, बाकीच्याकडे बघत बसू नये. आपण बघू नये. याला एक इतिहास आहे मंडळी. दासाकडून गुरुवरे तात्यांचा ऐकून अनेक वेळा सांगितला गेलाय, पुन्हा त्याला एकदा आवृत्ती करतो. आपल्या संस्थेचे वैकुंठवासी मारुती बाबा गुरु प्रमोद महाराज त्यांचे चिरंजीव होते. नामदेव मास्तर म्हणतात त्यांना. नामदेव मास्तर म्हणायचे म्हणतात. नामदेव मास्तर एक होते, एकनाथ मास्तर. त्यांना मी पाहिले, एकनाथ गुरुजींना पाहिले. ते मृदंग फार गोड वाजवायचे. भरत महाराज त्यांची घटना आहे. एकनाथ गुरुजींची म्हणजे मारुती बाबा गुरु यांचे चिरंजीव. बकवाद चांगला होता त्यांचा. आणि त्या काळात म्हणतात त्यांनी स्वतः सांगितलेली घटना आहे बरोबर बळ महाराज. मलाही देहूला जाताना ते विठ्ठलवाडीजवळ त्यांचं घर होतं. तिथं आपण जाताना भजन तासभर करून दूध फराळ करून मग संस्थेत दिंडी पुढे जात होते. त्यांनी स्वतः सांगितलेली घटना आहे. त्या काळात हे पकवाज चांगला तयार यांचा. आणि हे त्या काळात गुजरातमध्ये पकवाजाची स्पर्धा झाली. मग महाराष्ट्रातून हे गेले, अजून काय होते हे पण गेले. आणि याने ठरवला की आपण इथं चौताल वाजवायचा. तयारी करून गेले चौतालाची. आणि तिथे यांचा नंबर फार उशिरा लागला. पण त्यांच्या आधी फार तयारीनं कुणी चौताल कुणी एकताल. चौतालसुद्धा द्रुत विलंबित खूप चांगला वाजवला. आणि ह्यांना प्रश्न पडला आता आपण काय वाजवायचं ह्यांच्या पुढं, आपण ह्यांच्या पुढं काय वाजवायचं. म्हणजे मला प्रश्न पडला बरं, न वाजवावं तर आपल्या महाराष्ट्राची शान जाण्याची शक्यता आहे. म्हणून ते घाबरत घाबरत जेव्हा यांचं नाव पुकारलं तेव्हा स्टेजवर गेले. ज्ञानोबा तुकोबा आता तूच वाचू असं मनात आलं. त्यांना आठवलं आणि ते
व्यासपीठावर बसले आणि ज्ञानोबा तुकोबाचा जो ढेका असतो ना, ज्ञानोबा तुकाराम असा ढेका त्यांनी चालू केला आणि या ढेक्यात सरपट्या मुकडे वाजवले. ते लहरा धरणारे म्हणायचे एक कंसात आल आहे. एक कंसात आले हे म्हणजे बेताला आहे का ताला ते ना, मग कोणता ताल हे काम तुमचं आहे माझं नाही म्हणजे. हे लहरा धर तुमचं काम आहे, ह्या कोणता ताल लहरा कोणता धरायचा हे तुमचं काम, हे बेताल आहे का नाही. मग त्यांनी केवळ ज्ञानोबा तुकोबा हा जो बोल आहे काय बोल असतो धिंदा गदा. आपल्या त्याच्यातलं काय येत नाही उग त्यांचं ऐकलेलं सांगण्याकरता उभा राहिलो, मला ते बोल माहित नाही काय ते. म्हणून त्या बोलावर महाराज त्यांनी सांगितलं गुजरात मध्ये जाऊन त्या स्पर्धेत 2 नंबरचं बक्षीस घेऊन आलो म्हणे मी. त्यांचे चिरंजीव नामदेव मास्तर होते, फार करारी स्वभाव. जुन्या लोकांकडून ऐकलंय त्यांचे काही काही करारी स्वभाव असे की ते कीर्तनात प्रगट सांगता येत नाहीत, कारण काही लोक दुखावले जातात म्हणून सांगता येत नाही. पण एक घटना, फलटणला म्हणतात आरती झाली की परभणीकर गुरुजींचं प्रवचन असायचं रंगनाथ गुरुजींचं, कुठे फलटणला. आणि आरती झाली आता कीर्तनाला सुरुवात होणार म्हणून महाराज त्या काळात म्हणतात ह्या मंडळींनी, नामदेव मास्तर असतील त्या काळात, सदानंद गुरुजी असतील, भजन भीष्म नामदेव बॉटिंग भूकर असतील त्या काळात, रामभाऊ मुरंबीकर असतील त्या काळात, मला वाटतं उखळीकरात बी कोणतरी गायक होते म्हणतात, नाव सांगतात तात्या त्यांचं, पंढरकांत बाऊ का नाही दुसरे कोणतरी होते. ओ ते मंडळी त्या काळात ह्या मंडळीने फडावरच्या कीर्तनाचं वैभव सगळं गोळा केलं. तर नामदेव मास्तर आपले कीर्तनाची सुरुवात व्हायची वाट पाहत होते आणि तेवढ्यात गुरुजी आले, गुरुजी गुरुजी थांबा थांबा दर्शन घेऊ द्या. आणि गुरुजीचं दर्शन घेतलं कोणी, नामदेव मास्तर दर्शन घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर म्हणले गुरुजी पराशराचं असं झालं, वाल्मिकाचं तसं झालं, आमच्या भोळ्या वारकऱ्यांचं कसं होईल नामा, ये म्हणे प्रवचनात मग सांगतो म्हणे तुला. गुरुजी प्रवचनाला बसले, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कुंडलीक वरदाचा गजर झाला. आता काय घेतलं जातं प्रवचनाकरता, जी ओवी म्हटली घेतली जाते त्याचा काय केला जातो उच्चार. आता गुरुजीने घेतलेली ओवी आहे का, गुरुजीने ओवी घेतली भोसडीचे काय बी विचारित ही प्रवचनाकरता घेतलेली ओवी. गुरुजीने शिवी हसाडली आणि म्हणतात ते नामदेव मास्तर असे पायाजवळ बसलेले होते. गुरुजी त्यांना म्हटले हे नामा सांग म्हणे. नाही ते ऐकण्याजोगं नव्हतं म्हणून बंद करून बोललो मी ते वाक्य. तात्या असते तर चालू मध्ये म्हटली असते आपली हिंमत नाही. तू पतिव्रत आहेस का ती आहेस, पतिव्रता तिला म्हणतात जी नवरा सोडून दुसऱ्याला बघत नाही, आणि टिंब टिंब तिला म्हणतात ती कोणाकडेही पाहते. अरे तू कशाला पराशरण वाल्मिक पाहतो, ज्ञानोबा तुकोबाकडे पाहा ना, झाले का त्यांचं पतन, कशाला ते बघत बसायचे आपले पाहा ना. विठाला आम्हाला वेदाचा आदर आहे, आम्हाला शास्त्राचा आदर आहे, सगळ्याचा आदर आहे, पण संत वाङ्मय एवढं गोड आणि सुलभ असताना का बरं. याच पंढरपुरातली घटना आहे, भगवान शास्त्री पंडित प्राण भगवान शास्त्री धारूरकर म्हणतात हे गाथा सांगायचे, पंढरपुरात गाथा सांगायचे म्हणतात ते. तर एक टिंब टिंब परंपरेचा माणूस म्हटला आमचंही वाङ्मय खूप चांगलं आहे, मग ते वाङ्मय तुम्ही का सांगत नाही, तुमचे वारकरी त्या वाङ्मयाचा स्वीकार का करत नाही, आमचं का वाईट आहे का. महाराज पंडित प्राण भगवान शास्त्री धारूरकर यांनी उत्तर फार गोड दिलं होतं. त्यांनी सांगितलं गाईचं दूध चांगलंच असतं, गाईचं दूध पवित्रच आहे, पण आमचे चायला भरपूर दूध असताना गाईचं तरी का प्या. लक्षात येत, गाईचं दूध कधी जेव्हा आईचं कमी पडतं तेव्हा. एखाद्याची माय कोरटली तर मग त्याला गाईचं दूध पाजावं लागत. आमची मायाची एवढी दुभती असताना आम्ही कोरटलेली मायचे नाहीतच ना, आम्ही दुसऱ्याची दूध घ्या कशाला, आम्हाला गरज काय.
ज्ञानोबा तुकोबा नाथ महाराज निळोबा हे आम्हाला मार्गदर्शक असताना कशाला दुसरीकडे बघायचं? नाथ महाराज मार्गदर्शन करतात. ऐका ज्यांना परम अर्थी चाडे. परमार्थ काय? या जगातलं परम फक्त परमात्मा आहे. उत्तम पुरुषस्त्वान्य हा परमात्मा इति उदावृता हा, ज्याला परमात्मा असं म्हणतात. द्वाविम पुरुषो लोके, एक क्षण आहे, एक अक्षर आहे आणि एक आहे परमात्मा, परम पुरुष आहे. आपण पेची आपण पया प्रकाशित से धनंजया. जो स्वतःचं प्रकाशन स्वतःच करतो, ज्याला स्वतःचं प्रकाशन करण्याकरता अन्याची गरज पडत नाही. फार गोड चूर्णी काय ज्ञानोबरायची, यो मामी वसं मुडो याच्या आधीच्या श्लोकावर ती मुळात जाऊन पहा. हा पुरुषोत्तम परम पुरुष हा परमात्मा, याची ज्याला चाड आहे. आणि याची चाड कोणाला असते? कठोपनिषदामध्ये दोन प्रकारचे ध्येय या जगात आहेत. श्रेयश्च प्रेयश्च साम असा एक श्लोक आहे, पाठ केला होता पण तुमच्या आशीर्वादानं काय आठवणा मला. पण पण जेवढं आठवतो तेवढं सांगतो, कामापुरतं पक्क आहे. श्रेयश्च प्रेयश्च सामान्य काय एक तुकडा येईना असो. या जगात दोन प्रकारचे देत, एक श्रेय आहे आणि एक प्रेय आहे. प्रेय म्हणजे प्रिय वाटणारे आहे आणि एक श्रेय आहे म्हणजे जे श्रेष्ठ आहे. आजच्या अभंगात कठोपनिषदात ज्याला श्रेय म्हटलं त्यालाच आज परम अर्थ म्हटलेला आहे. एक परम आहे. हे दोन या जगात आहेत. पण ऐकलं का? धीर आहा, जे धीर पुरुष आहेत ते मात्र श्रेयाची निवड करतात. आणि प्रेय मंद हा योग क्षेमात ऋणीते, जे मंद आहेत, जे अल्पज्ञ आहेत, ते योगक्षेमा करता प्रेयाची निवड करतात. पण जे धीर पुरुष असतात ते काय करतात? धीट घेती धनी वरी, 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 फळाने ते झाड त्याशी येथे झाला नाड, फळाने ते झाड त्याशी येथे झाला नाड, जिथ घेती धनी वारी, जिथ घेती धनी वारी, जिथ घेती धनी वारी. वळाले ते झाड त्याशी येथे झाला नाड, वळाले ते झाड त्याशी येथे झाला नाड, जिथे ते धनी वळी, जिथे ते धनी वळी. बाहेर कीर्तन करताना डबल चाल म्हणायला वेळच राहत नाही. म्हणून आम्ही एक नवीन चालू केलं, एका चाली चार पाच चाली घेतो म्हणून. पळाले ते भ्याड, जे भ्याड होते ते पळाले. शब्द किती गोड येतो, पळाले ते भ्याड. आणि धीट घेते धनीवरी, म्हणजे जे मंद आहेत ते याची निवड करतात, पण जे धीर आहेत ते मात्र या परमध्येयाची निवड करतात. ज्ञानोबाराय म्हणतात, यो हि संस्पर्शजा भोगा दुःख यो नैव एव ते अद्यंतवंत कोणतेय न ते शुरमते बुधहा. बुधहा बुद्धिमान माणसं त्यात रमत नाही, मग रमतात कोण? या विषयाचे निसुखे झकवते कवन, जया आपण पेनाही दिठे, जया स्वसुखाचे सदा खराटे, तयासी विषय गोमटे आवडती. ज्याला आत्मसुखाची गोडी कळाली नाही, ज्याला हे कळालं नाही, ते त्यात रमतात. जाऊ द्या, त्याच्यात जे रमले त्यांना तिथंच रमू द्या. इथं रमलेल्या साधकांबद्दल बोलू आपण. अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर, अनात्मवर्ग नीर सांडोनिया आत्मरसाचे क्षीर, सरती स विचार राजहंस, हे दोन्हीकडे लावायचं. स विचार राजहंस चरती, राजहंस स विचार चरती. विचारी माणसं यात रमतात आणि याचं सेवन करतात. आणि दुसरा अन्वय असा आहे, विचारी माणसं विचारानं याचं सेवन करतात, भावनेनं नाही, विचारानं. म्हणून यात रमणारे जे धीर साधक आहेत, अशी परमार्थी ज्यांना चाडे, त्यांना महाराज सांग, ऐका रे, तो
तुम्हाला जर या परमार्थाची चाड असेल तर एक करा, तेने सांडावे लिगाड, त्याने लिगाड सांडावं म्हणे. लिगाड कशाला म्हणतात? गुळाकडून जाऊ आपण, लिगाड्या गुळा असतो पहा, काय असतं? लिगाड्या गुळ असतो. तो लिगाड्या गुळ पातळ असतो पण चवीला चांगला असतो. हो महाराज, त्या लिगाड्या गुळाचे लई परिणाम आहेत, तज्ञाला माहिती आहेत ते. तुम्ही पंढरी क्षेत्रात असल्यामुळे तुम्हाला माहीत नाही. ज्यांना ज्यांना माहिती आहे ते हळूच उपरण्यात तोंड घालून हसायला लागलेत. आहेत काही तज्ञ. तो लिगाड्या गुळ तो चिकट असतो पण चवीला चांगल्या गुळापेक्षा गोड असतो. म्हणजे गोड असतो म्हणजे गोड वाटतो. मग ती माशी ते गोड आहे म्हणून तिथे जाते, चव घेते, गोड लागते, अजून चढते, गोड लागते. आणि एवढी रमते, ज्यानं तिला उडायचं असतं ते पंखच त्याला चिटकून जातात. गोडपणे माशी लिगाडी गुंतली. हो, ती काय झाली? कशात गुंतली? त्या लिगाड्या गोळ्यात गुंतली. म्हणजे त्याची गोड मधुरता पाहून पाहून त्यात रमते, आणि ज्यामुळे तिला उड्डाण घ्यायचंय ते पंख त्याला चिटकून बसते. तद्वत हा जीवरूपी माशी बाप विषयाची मधुरता येत तग्रे मृतोपमम हे पाहून त्या विषयामध्ये रमतो. लग्न जमलं, गोड लागतं. लग्न झालं, अजून गोड लागत. एक दोन लेकरं झाले, अजून बरं वाटत. आणि मग जेव्हा पख गुतते, राम 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 राम, मग त्याला सुटका नाही. हो, त्याची त्याशी असुख मरण, तैसे विषयाचरण आत्मघाता. म्हणजे जे उद्धाराचं साधन आहे, ज्या माशीचं उडण्याचं जे पंख साधन आहे ते त्यालाच गुंतून बसते. तसा हा जीव या विषयाची मधुरता पाहून या लिगाडाकडे जातो, आणि मधुरता पाहून जो देह उद्धाराचं साधन आहे तो त्या विषयाचरणामध्ये खर्ची घालत बसतो. पण ऐका, ज्याला ते ध्येय पाहिजे त्याने हे लिगाड सोडावं लागेल. हे सोडावं लागेल म्हणजे याला का सोडावं लागेल? कारण हे सोडल्याशिवाय ते नाही मिळणार. नियम असा, माझं ध्येय असलं तर त्याच्या अलीकडे लागणार पुन्हा आळंदीपेक्षा संपन्न आहे, आळंदीपेक्षा आकर्षक आहे. पण ध्येय आळंदी गाठायचं असेल तर पुन्हा सोडावं लागेल. तसं मला या परमार्थाकडे जायचं असेल तर मदात आडवा संसार येतो. किंबहुना धनुर्धरा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वाभास. हा देह आणि देह संबंधी असणारा प्रपंच आडवा येतो. मग काय करावं लागेल? आम्हाला ह्याला सोडूनच पुढं जावं लागेल. तेने सांडावे लिगाड, त्यानं लिगाड सांडावंच लागेल. हो म्हणे महाराज, लिगाड सुटणं सोपं आहे का? नाही ना, आहे ना, त्याला माध्यम आहे ना. काय एक करायचे,
आपली वृत्ती एका वेळेला एकालाच विषय करते हा नियम आहे वेदांताचा. प्रसिद्ध सिद्धांत आहे की वृत्ती एका वेळेला एकाला विषय करते. मग एक करा, लिगाड जर सोडायचा असेल तर इधर से उखाडना होगा और इधर लगाना होगा. मग जी वृत्ती संसाराला विषय करते त्यात रमते ती वृत्ती काढा आणि भजनाची चाळ धरा. धरोने भजनाची चाळ, हो भजन करा नाही भजनाची चाळ धरा. बघा संत आपल्याला कशा टप्प्याने नेतात, सावध होणे भजनी लागा. काय करा तुम्ही आता, भजनाला लागा आणि भजनाला लागा हे करून पुढं भजनाची चाळ धरा. कारण काय, प्रभावापोटी भजन होणं आणि स्वभावानं भजन होणं फरक आहे. आम्ही त्या काळामध्ये गुरुवारी बुधे बाबाच्या सहवासात असायचो चातुर्मासात, मग साहेबरावणांकडे त्रिकोणी माडीत महिन्याच्या उत्सवात सगळ्या देवकर महाराजांच्या परंपरा. एवढंच नाही, भाऊंचा सप्ताह एक महिन्याचा नामदिराच्या समाधी सोहळ्याच्या संबंध प्रसंगाचा, तिथे महिनाभर भाऊ, म्हणजे भाऊ मी आता प्रत्येक वेळेला रामभाऊ महाराज लबडे असं म्हणणार नाही, कारण आमच्या हृदयात शब्द काय आहे, भाऊ. भाऊंचं भजन असायचं तर बाबा इथून भजनाला कुठे जायचे, तिकडे पद्मशालीमध्ये नामदेव बाबा टेंबूकर होते, फार नाही ऐकायला बिळ मिळालं बरं मला, फार अगदी थोडं शेवटी शेवटी. हो जणू काका होते माऊलीच्या मंदिरात, तिथं ते भजनाला असायचे. माऊली वाड्यामध्ये, हो परत तुकाराम महाराज मंदिरात बाबा भजनाला जायचे. आणि मग तेव्हा जे भजनाला जाणं असायचं त्यांच्या प्रभावापोटी, पण प्रभावानं केलेला परमार्थ व्यक्तीच्या मागं संपून जातो. परमार्थ भजन स्वभाव झाला पाहिजे. महाराज भाऊंचं झालं, या जुन्या मंडळीचं मी ऐकलंय, भाऊची भजनाबद्दल काय निष्ठा होते ही शब्दातीत आहे, आपण सर्व त्यांना पाहून आहोत. भोसरेकर माऊली म्हणायचे, म्हणतात जातवान वारकरी तोच ज्याचा रात्री 2:30 पहिला टाळ वाजतो. आणि महाराज माऊलीच्या वह्या मला त्या बाबूराव वारकरीने दाखवल्या. देहूमध्ये त्यांचा जागर असतो, माऊलीने घालून दिलेले नियम. महाराज त्यांचा एवढा मोठा नियम आहे, किती पळत पळत वाचा, 7 वाजतातच त्या सगळ्या ओळी, सगळे अभंग, 5 संतांचे वासुदेव, 5 संतांचे पांगळे, 5 संतांच्या गवळणी. या महाराज विठ्ठला 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 आतापर्यंत बरं चालू होतं आमचं. आता ही फार मोठी मोठी मंडळी आली. सगळ्यांच्या चरणी विनम्र भाव. तुकोबराच्या एकाच चरणा सकळा चरणी जीव माझा. तुकोबरा म्हणतात, विचार चालला होता, भजन स्वभाव झाला पाहिजे म्हणून भजनाची चाड. पण नियम ऐका, भजनाची चाड पाहिजे, भजनाची इच्छा पाहिजे, पण भजनाकरता ते भजन कसं असलं पाहिजे, 3 नियम नाथानी या साधकांना घालून दिले. भजन नित्यानं पाहिजे, भजन नियमानं पाहिजे आणि भजन आदरानं पाहिजे. भजनाची चाळ पाहिजे पण ते भजन नित्याने, नियमाने आणि आदराने. 3 गोष्टी नाथ महाराज सांगतात. नित्याने, महाराज आम्ही ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये दत्तोबा वारकरी होते, एक पितळी विना गारगोटे दत्तोबा गारगोटे, 6-6.5 फुटाचा उंचीचा माणूस, उंची तेवढीच, लांबी तेवढीच, रुंदी तेवढीच आणि पाठही तेवढाच महाराज. एवढं दत्तोबाचं पाठ, समाधी पाठ, तीर्थावळी पाठ. महाराज परतीच्या वारीला गोकुळी एक गोमाई गवळणी हे चालू केली तर 4 किलोमीटर एकच गवळण. विठ्ठला विठ्ठला त्या आता तर काय साक्षात देवच आले. ते दत्तुबांचं एवढं पाठांतर. मी एकदा दत्तुबांना प्रश्न विचारला, म्हणलं दत्तुबा तुमचं एवढं पाठ कसं काय झालं. त्यांनी एक सूत्र मला सांगितलं पाठांतरातलं, तेवढं गोड होतं. ते म्हणजे कल्पना करा, उदाहरण म्हणजे एक टमाट्याचं रोप आहे, त्याला लागवडीपासून तर फळ येईपर्यंत 100 लिटर पाणी लागतं. कल्पना करा, एका झाडाला
त्या टमाट्याच्या रोपाला पूर्ण फळ यायला किती लिटर पाणी लागतं? 100 लिटर. मग 100 लिटर पाणी लागतं म्हणजे एकदा 100 लिटर देऊन जमतं का? नाही, रोज तांब्यानं थोडं थोडं द्यावं लागतं. ते म्हणजे तुम्ही काय करता, तुमच्या भजनाला उद फक्त सोळ्यातच येतो म्हणजे. तुम्हाला समाधी, तीर्थावळी, बाळकिडा, पत्रिका ह्याची आठवण कधी होते? सोहळ्यात. अरे आशानं भजन जिवंत राहत नाही, आशानं पाठ होत नाही, मग रोज या भजनाला रोज थोडं थोडं खत पाणी घालावं लागतं, तेव्हा हे ध्यानात राहतं म्हटले. भजनात नित्यता पाहिजे. गायकाच्या दृष्टीने पहा, रियाज औसा पूनवाला पाहिजे का रोज पाहिजे? रोज पाहिजे. महाराज, मी ऐकलंय लता दिदी आशाताई अजून सुद्धा, म्हणजे लता दिदी गेल्या पण आशाताई या महाराज. विठ्ठल 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 आशाताई आज सुद्धा सकाळी 4 उठून 1.5 तास ओंकार करतात खर्जामध्ये अजून सुद्धा. मोगूबाई कुर्डीकर यांच्या बाबतीत सांगतात, जेव्हा अल्लादिया खा यांच्याकडे त्या शिकत होत्या, तो मोगूबाई कुर्डीकर यांनी सकाळ करता ललत आणि संध्या करता मुलतानी किती वर्ष शिकला? 9 वर्ष. किती 9 वर्ष. 9 वर्ष फक्त 2 राग आला, इथं 1 वर्षात संगीत विशारद व्हायचंय आम्हाला. आम्हाला किती पकवाजावर थाप टाकली की मृदंग सम्राट झाले. नुसते वृंदावनला जाऊन आले की भागवताचार्य झाले. आणि काही नाही, काटाचे धोत्र नेसा लागले की शास्त्री झाले. एवढं सोपं झाले, एवढं सोपं झाले. मला कोणाची टीका नाही करायची, पण ह्याच्याकडे कधीतरी अंतर्मुक्तीने ह्या ज्येष्ठ मंडळीने पाहिलं पाहिजे. कारण हीच मंडळी ह्याच्यावर आळा घालू शकतात, नाही तर कोणी घालू शकत नाही. ज्येष्ठ मंडळी आज आहेत, त्यांच्या पुढे विचार मांडायचा आहे म्हणून. ऐकलं मंडळी, तात्पर्य ऐका. म्हणून नित्यानं पाहिजे, भजन नियमानं पाहिजे. त्याचे सुद्धा काय आहेत? प्रत्येक फडाचे, प्रत्येक परंपरेचे, भजनाचे नियम आहेत, त्या नियमानं पाहिजे. महाराज तुकाराम महाराज म्हणतात, तुकामने नियम प्राणासंसाठी तरीच या गोष्टी विठोबाच्या. नियमाकरता प्राणाचा बळी द्यावा लागतो तेव्हा हा परमात्मा मिळतो, उगच नाही मिळत. त्याचा नियमितपणा, त्याचे नियम रामकृष्णारी कसं म्हणायचं, विठोबा रुक्मयी कसं म्हणायचं, हो त्यानंतर कोणतं भजन कधी घ्यायचं. महाराज या बाबतीत गुरुवर्य आमचे विठ्ठलबाबा घुले फार कटाक्ष होता. एकदा फडावर पंढरपूरच्या आमच्या आळंदीच्या वारीमध्ये मुक्ताई फडावर एका महाराजाचं कीर्तन, आणि त्याने भिन्न भिन्न चालीमध्ये रामकृष्णारी 17 म्हटलं. किती वेळा? 2 मिनटं. किती वेळा? 17 मिनटं. कीर्तन झाल्यानंतर ते कीर्तनकार मुंबईचे होते, ते नंतर सांगतो पंढरी बोन मुंबईचे कीर्तनकार होते, आणि ते बोनचं दर्शन घ्यायला आले. बोनचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर बुवाने असं पाहिलं, लाल बुंद चेहरा. बुवा म्हणले, बुवा तू कीर्तन केलं काय म्हणे? आता हो अक्कल आहे का रे म्हणे काही तुला? तोंडावर डायरेक्ट. अरे कोणतं भजन कधी घ्यायचं, काय घ्यायचं, याचे नियम आहेत बुवा. असं कुठेही कोणतंही भजन घेऊन संप्रदायाचं वाटोळं करू नका. मला त्याला पळता बोई थोडी झाली, त्यानं फेटा तिथंच टाकला, कीर्तनकार पळून गेला. अजून मला दिसत नाही फडाव आल्याला. नियमितपणा, जे परंपरेचे नियम आहेत आणि ज्या परीने भजनाची परंपरा आहे, हो मग ठीक आहे. हा आग्रह नाही, आमच्या परंपरेचा जो नियम आहे त्याच नियमानं तुम्ही केले. मी काय म्हणतो, आमच्या नियमानं करू नका, पण कोणातरी एका नियमाला धरा ना, याच परंपरेनं करा असा आग्रह नको. हो तुमची ज्या परंपरेवर निष्ठा आहे त्या परंपरेनं काय केलं पाहिजे? भजन नियमानं केलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आदरानं केलं पाहिजे. भजनाविषयी काय आदर, कसा आदर, महाराज त्या भजनामध्ये स्वराचा आदर केला पाहिजे, तालाचा आदर केला पाहिजे, शब्दांचा आदर केला पाहिजे, त्या रसाचा आदर केला पाहिजे. चाल कोणती आहे, शब्द कोणते आहेत. महाराज जेव्हा गाथा भजन करतात आपल्या इकडे, हो कोणते चरण तोडून म्हणायचे, हो कोणते चरण 2 तुकडे म्हणायचे, कोणतं द्रुपदावर जायचं, कोणत्या चालीला द्रुपदावर जायचं नाही, या फड परंपरेमध्ये महाराज हे सगळे नियम आहेत. आणि किती आदरानं त्यांच्याकडे पाहतात. म्हणून पहा, मी कायम सांगत असतो, टाळ, पकवाज, विणा आहे ना, हो मी परत म्हणतो, हा शब्द परत घेतोय, टाळ, पकवाज, विणा,
ताळकरी, पकवाजा, विनेकरी यांचा आदर या पंढरपूरच्या परंपरेत फार गोड पद्धतीने केला जातो. इथे बऱ्याच मालकाला गादी नसते, पण प्रत्येक फाटावर टाळाला गादी. त्या पकवाजाबद्दल आदर पाहिजे. महाराज, काय काय गुरुबंधू करतात मला वाईट वाटतं. काय काय लोक ते टाच लावतात धुमाला, आणि धुमाला टाच लावून हो महाराज, मी पाहिले नामदेवबा आप्पा शामगावकर पकवाजाची ओढ घेताना दर्शन घ्यायचे आणि मग पाय लावायचे, आणि ओढ घेतल्यानंतर पुन्हा त्या पकवाजाचं दर्शन घ्यायचे. आदर हो, त्या साधनाबद्दल आदर पाहिजे, त्या साधनेबद्दल आदर पाहिजे. नित्याने नित्यानं पाहिजे, नियमानं पाहिजे, आदरानं पाहिजे. काही मंडळी म्हणतील तो कोणता टिकूजी लागून गेला रे आम्हाला नियमानं नित्यानं आदरानं सांगणारा. हे मी सांगत नाही, नाथाच्या शब्दाचा अनुवाद करतोय. माझी काही योग्यता नाही, माझी फार एवढी सेवा आहे असं काही नाही आहे, पण नाथाच्या शब्दाचा अनुवाद करतो. नित्यनेम आदरे. मग ऐक दोन गोष्टी, लिगाड सांडशील आणि परमार्थ देशील. पण अजून एक धोका आहे. काय? काही लोकाला भोगाचा अहंकार आहे तो बरा, पण त्यागाचा अहंकार लई वाईट. भोगाचा अहंकार बरा, पण त्यागाचा अहंकार फार वाईट. स्वामी अखंड सरस्वतीचे एक चिंतन आहे. एक साधू आहे, व सुवर्ण के सिंहासन पर बैठा आहे. आपण पाहतो कुंभात स्वामीजी, एक साधू आहे व सुवर्ण के सिंहासन पर बैठा आहे, और एक साधू आहे व बोरा पर बैठा आहे. लेकिन बोरा पर बैठा हुआ साधू यही जाताना चाह रहा है, मैं कितना बड़ा त्यागी हूँ, मुझे बैठने के लिए बोरा भी नहीं है. और सुवर्ण के सिंहासन पर बैठा हुआ साधु यही जताना चाह रहा है, मैं कितना बड़ा हूँ, मुझे बैठने के लिए सुवर्ण का सिंहासन है. स्वामी पुढे म्हणतात, एको भोग का अहंकार है, एको त्याग का अहंकार है, इसमें भगवान कहाँ है, ह्याच्यात देव कुठे. म्हणून भोगाचा अहंकार बरा, त्यागाचा अहंकार अत्यंत वाईट. हो, जेव्हा दोन भावाचे भांडणं होतात तेव्हा एका घराचे दोन घरं होतात, पण जेव्हा दोन पुढाऱ्याचे भांडणं होतात राष्ट्राचे दोन तुकडे होतात. ध्यानात ठेवा. पण मोठ्याचा अहंकार मोठा वाईट असतो, असो तात्पर्य. म्हणून त्यागाचा अहंकार मोठा वाईट. पण सांडी मांडी परते टाकी, सांडी मांडी परते टाकी, वासुदेव नाम भोगे. मोक्षाईल सुखी नाम स्मरता दारे, मांडी परते टाकी. वासुदेव नाम भोगी मोक्षयैल सुखी नाम स्मरता. सांडी परते टाकी म्हणजे त्यागही दूर कर, त्यागाचा अहंकार दूर कर, आणि मांडी परते टाकी म्हणजे भोगाचाही अहंकार दूर कर. सांडी मांडे परते टाकी, अहंकार सहजासहजी जात नाही, भजन करावं लागतं अहंकार जाण्याकरता. ज्ञानोबराच्या सोहळ्यात आल्यावर कळतं आपण कोण हबहप आहे. आता दिवस जरा बरे आले, प्रत्येक दिंडीकडे टँकर आहे. महाराज पहिले प्रत्येक दिंडीकडे टँकर नव्हतं, आणि आम्ही जागरा करता तर त्याच्या सहवासात तळावर असायचो. आणि मग आंघोळ कुठं करायची? जळगावकर महाराजाचे पाल एकदम ज्ञानोबराच्या पुढंच, त्यांच्या टँकरला जायचं. जोपर्यंत ते वारकरी आंघोळ करू देते तोपर्यंत अंग भिजवायचं. धक्का दिला की डांग्याच्या टँकरकडे जायचं. त्याने धक्का दिला की मग उकडी करायच्या टँकरकडे जायचं. आणि अशा चार पाच टँकरकडे मधुकरी मागून आंघोळ करायची. आणि मग गावोगावी गेल्यावर, मारा थांबा, गरम पाणी देऊ का, गार पाणी देऊ का, काय
थाट असतो, पण ज्ञानोबाराच्या सोहळ्यात आलं मग कळतो तू कोण्या लायकीचा ह बप आहेस. असा टाळकरी माझ्यासारखा गाणारा कोणीच नाही म्हणून असा फडावर जाऊन उभा राहतो. अहो मी फडावर 9 वर्ष उभा राहिलो तेव्हा मला एकदा एक चाल भेटली. परंपरा आहेत त्या. म्हणणाऱ्याचा सुद्धा अहंकार जिरतो, त्यासाठी या भजनात उतरावं लागतं. भजन माणसाला नम्र करतं. हो म्हणून वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी. आणि मग जे परमार्थ तुम्हाला पाहिजे ना तो सहजासहजी येईल. पण ऐकलं, नाम स्मरता आदरे. महाराज पहिल्या चरणात सांगितलं नित्यनेम आदरे, दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं नाम स्मरता आदरे. म्हणजे दिरुक्ती काय केली, कारण जो विषय महत्त्वाचा असतो जे ठसवायचा असतो त्याच्याकरता दिरुक्ती केली जाते. नाम स्मरता आदरे. पुढच्याही कार्यक्रमाची वेळ असल्यामुळे मी थोडा विचार धावता घेतो. रामकृष्ण वासुदेवा धरी हाची दृढ भावा. आणि ऐक, भजन करताना सुद्धा लक्ष परमात्मा ठेवलं पाहिजे, नाही तर येर बहुत जोडते किरीटी जयाची भजने भोगासाठी. म्हणून देवाचे होऊन शिवम भूत्वा शिवम यजेत, शिवाचं होऊन आणि शिव होऊन शिवाचं भजन करणं माझी या भजना उचित तोची. अर्जुना गगन जैसे आलिंगना, गगनाचे नि 15.5 या मिसळावे ते 15.5 होवावे, तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. म्हणून अंतःकरणामध्ये भजन करताना भाव रामकृष्ण वासुदेवा धरी हाची धरी दृढ धरी राम धरी हाची दृढ भावा, धरी हाची दृढ भावा अनेकाचा हेवा दुरी करी आदरे. आता इकडे पहा, पहिल्या चरणामध्ये जीवाच्या बद्दल बोलले असतील तर मला अल्प बुद्धीने चिंतन करायचंय. अन्य आश्रय आश्रय त्यागोनाम अनन्यता, अन्य आश्रयाचा त्याग करणे अनन्यता. पूज्यपाद धुंडा महाराजांनी याच्यावर चिंतन करताना म्हटलंय, अन्य आश्रयाचा त्याग म्हणजे अन्य जीवाचा त्याग, अन्य साधनांचा त्याग, अन्य देवांचा त्याग. म्हणतो मार्कंडे म्हणतो, किटो वा पतंगो वा भवे शंकर आज्ञेया. शंकराच्या आज्ञेने किडा होईल पण न तू शक्र त्वया दत्त त्रैलोक्यमपि कामये. पण हे इंद्रा तू त्रैलोक्याचं राज्य दिलं तरी नाही. म्हणून अन्यांचा आश्रय सोडणं, अनेकांचा हेवा तुरी करी आदरे, हे सगळं आदरानं दूर करून टाक. पण शब्द लय गोड आहे. अन्य साधनांचा त्याग कर पण आदरानं कर, अन्य देवतेंचाही त्याग कर पण आदरानं कर, त्यांना नावं ठेवत बसू नको. अन्य देवता आहेत ते, ज्या त्या ठिकाणी योग्यच आहे, योग्यच आहे. म्हणून असं सांगतात या पंढरपूरमध्ये, म्हणतात एक वारकरी, मी गुरुवरे शेखर महाराजाच्या मुखातून ऐकलं, निष्ठावान वारकरी होते मी पंढरपूरचे, त्यांना वय थकल्यानंतर पंढरपूरला वारंवार येणं होईना. मग त्यांनी काय केलं, गावची सगळी जमीन विकली म्हणतात ना, पंढरपूरमध्ये एक रूम घेतली. पण जेवढं आलं होतं घरच्या इस्टेटमध्ये त्यात रूमच झाली, खाण्याची भ्रांत. मग ते काय करायचे, रोज गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घालायचे, पंढरपुरात भिक्षा मागायचे आणि जेवायचे. म्हणजे भिक्षा कवड्या घालून भिक्षा आणायचे, त्याचा नैवेद्य करायचे आणि पांडुरंगाला दाखवायचे. एकानं विचारलं, तुम्ही पांडुरंगाचे भक्त या कवड्याच्या माळा कशाला घालता तुम्ही, त्यांनी सांगायचं. ते म्हणायचे, म्हणतात ते वारकरी, मला महाराजांनी सांगितलं होतं एकदा, की ते म्हणायचे, अहो जर पोट जाळायला ही कामी येत असे तर मालकाला हा त्रास कशाला द्यायचा. म्हणून अनेकांचा त्याग करायचा म्हणजे शिव्या नाही, अनेकाचा हेवा दुरी करी आदरे, अन्य सगळा हेवा. आपल्याला मोक्ष सुखा हानूला आता इंद्राला कॅरेक्टर लेस म्हणायला फार सोपं जातं, पण तो एवढा सामान्य नाही आहे. त्याने 100 यत्न केले तेव्हा तो तिथे गेलेला आहे. आणि ऐकलं का, हे सगळं तुम्हाला नीट व्हावं वाटत असेल, जर स्वतःच्या बुद्धीनं करणं शक्यच नसेल, मग नियम असा आहे, अवघड कामं कोणाच्या तरी मदतीने करावी लागत असते, मदतीने. जसं बाई दुपारचं सगळं उरकले ना, आडवं पडली, नवऱ्याचा फोन आला, काय करते, ले काय ना आडवं पडले, नाही ते पाहुणे आले होते, मग ते जेवायचं म्हणतात. तुम्ही ते आता तुम्हाला स्वयंपाकातली सायकोलॉजी सांगतो, तुम्ही ब्रह्मचारी आहे पण ग्रस्त्याने ऐकून घ्या, काम येईल तुम्हाला घरी गेल्यावर. बाई जेव्हा स्वयंपाकाला लागते ना, तेव्हा तिला 15 माणसाचा स्वयंपाक जास्त सांगा, त्याचा तिला कंटाळा येत नाही. सगळं उरकल्यावर एकाचा लय जीवावर येतो, खरंय का खोटं आहे मावशा, काढा बरं 100 रुपये मग खरं येतं. सगळं उरकून ती झोपलेली होती माणसं 15 आता हो, किती जण आहेत, 15 जण, गावात ठेवलं का नाही कोणी, आणि ती तिकडून शिवाय देत असते, या महाराज दादा या. आणि मग ती
फोन ठेवते ना, आता तिला प्रश्न पडतो, अर्ध्या तासात 20 माणसाचा स्वयंपाक करायचा, अवघड आहे. मग ती काय करते, शेजारच्या बाईला आवाज देते आणि तिच्या मदतीने स्वयंपाक करते. अवघड काम कोणाच्या तरी मदतीने करावं लागतं. जेव्हा कुर्मदास पंढरपूरला येऊ शकत नाही तेव्हा कुर्मदासाला म्हणावं लागतं, देवा तू इथपर्यंत ये, येई हो का नाही दळीनं मी एकली, म्हणावं लागतं, हात मारावी लागते, किंवा जाते हो दान करा जाते पंढरपुरा. मग परमार्थामध्ये स्वतःच्या बुद्धीने तिथपर्यंत जाणं, स्वतःच्या ताकदीने तिथपर्यंत जाणं जेव्हा शक्य नाही तेव्हा एक करा, सत्पुरुषांचा आश्रय करा आणि त्याकरता घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी, सत्पुरुषांना आसन द्यावं, सत्पुरुषांची सेवा करावी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे. ह्या कार्यक्रमाचं मला काहीच आयोजन माहीत नव्हतं, सहज अभंग घेतला आणि मोक्यावर लागला, बरोबर जुळला. या उद्देशानं मी अभंग घेतला नव्हता, पण अभंग घेतला हा उद्देश जुळून आला. म्हणजे आज पंढरपुरामध्ये असणारे सर्व विद्वान मंडळी, सर्व परंपरागत असणारे मोठी मोठी फडकरी महाराज मंडळी यांचा संत पूजन आहे, ते आलेले आहेत. आणि मग हा सगळा परमार्थ योग्य व्हावा असं वाटत असेल, नाही बाकी करता आलं तर सोडून द्या, घाली संताशी आसने, संतांना आसन घाला. पण ते आसन कोणतं आहे, गालिचाचं घालणं हा जर लाक्षणिक विचार असेल तर संतांना आसन कोणतं घातलं पाहिजे, 15व्या अध्यायाची सुरुवात वाचा. संतांचं आसन काय असतं, आता अर्ध हे आपुले चोफाळून या भले, वरी बैसवू पाहुले श्री गुरूंचे, असं आसन घालावं. घाली संताशी आसने, पूजा करी त्या साधूची पूजा कर, कशी काया वाचा म्हणे, वर वर नाही हो, नाही तर काय काय शिष्य लयच चालू. एका गुरुला 2 शिष्य होते आणि गुरुजी पूजेला बसले, त्यांना तुळशी पाहिजे होती. मोठ्याचं नाव गणू, बारक्याचं नाव डिगू. बरे का बदलायचे, बरेत ना, बारका डिगू होता. गुरुजी म्हणले, डिगू जरा तुळशीचे पानं आण रे, तुळशी पत्र आण, मंजिरी आण. डिगू म्हणला, गुरुजी तुळशी म्हणजे नेमकं काय असतो, तुळशी म्हणजे नेमकं काय असतं. अरे तुळशी तुला माहीत नाही. गुणूला वाटला तर डिगू नाही म्हटलं की गुरुजी मला सांगतील. गुणू लगेच म्हटला, ए या महाराज, गणूला वाटला तर डिगू नाही म्हटलं माझ्यावर येईल. गणू लगेच मला, हे तुला तुळशीचं पान कळत नाही, असं रुंद असतं असं लांब असतं. गुरुजी म्हणले, अरे बाळ्या ते केळीचं पान. गुरुजी तुम्ही कधी आम्हाला सांगितलंच नाही म्हणले. गुरुजी पक्के होते. गुरुजी म्हणले, आता पूजा करताना मला उठता येत नाही आणि तुम्हाला तुळशीचं पान कळत नाही. तुळशीचं पान आल्याशिवाय माझी पूजा पूर्ण होत नाही. मग एक करा, मला उचलून बाग येत नाही म्हणले. आणि गुरुजी माया खालोखाल, गुरुजी माया खालोखाल. मग काय, दोन्ही शिष्यांनी उचललं गुरुला, बागेत नेलं, तुळशीचा पाला गुरुजींनी दाखवला. कळाला का पाला, म्हणे आता परत नेऊन ठेवा, मांडी मोडायची नाही पूजा झाल्याशिवाय. पुन्हा आणून ठेवलं, म्हणे आता जाणं पक्का राहील म्हणले. हे असे ते शब्द आहे जुन्या लोकांचा, टिटो बिद्रीचे शिष्य असे नाही पाहिजे. पूजा करी काया वाचा म्हणे, मनातून पूजा केली पाहिजे. आणि या सत्पुरुषाची जर पूजा केली तर एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी, आणि मग ते परमतत्व. म्हणून ऐकलं का तुम्ही, जर तू का म्हणे, ऐसे आर्त ज्याचे म्हणे त्याची चक्र पाणी वाटप आहे. जो याचं वरण करतो, उपनिषद म्हणतो तो त्याचं वरण करतो. मग तुमच्या अंतरातला भाव तो जाणे आणि तो स्वतः होऊन तुमच्याकडे येईल. वेगळं काही करण्याची गरज नाही. जर त्या परम अर्थाची तुम्हाला चाड असेल तर, मधली चाल सांगायची का, सांगा. हरिभक्त परायण प्रमोद आरती जय परमादी ni
सिंहासने पूजा करे कायावाचा म्हणे एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी सांडी मांडी परते टाकी वासुदेव नाम घोकी मोक्ष येईल सुखी नाम स्मरता आदरे शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज परमार्थ पथिकाला ज्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय फार उंच ठेवलंय परम अर्थ ठेवलंय त्याला मार्गदर्शन करतायत आणि ते मार्गदर्शन करताना म्हणतात घाली संतासी आसने संतांना आसन घर त्यांची पूजा कर
साधूची पूजा कोणती आहे बरं? शुद्धचर्य आहे, संतांचे पूजन, त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या वचनाने जगणं, शुद्ध आचरण करणं ही साधूची पूजा आहे. अशी जर पूजा आपण केली तर तो परमात्मा बरवा वैष्णवाचा संघ येतो सामोरा श्रीरंग म्हणून संतांच्या सहवासात. म्हणून काय, संत चरणी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपेआप, नामदेवराय म्हणतात तशी त्याची प्राप्ती होते, त्याला प्रेम निर्माण होतं. आपल्याही जीवनामध्ये अशी सत्पुरुषांची सेवा घडून परमार्थ ध्येय ठरून आमचंही जीवन परमात्माच्या ध्येयापर्यंत जावं अशी पंढरीनाथाच्या चरणी प्रार्थना करून. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली महाराजेश्वर माऊली धनराज माऊली कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदे मी सुरुवातीलाच बोललो की समाज संघटित करणं आणि एवढ्या मोठ्या मोठ्या उत्सवाचं आयोजन करणं याला एक कौशल्य लागत असतं आणि त्या कौशल्याने युक्त जीवन आमचे गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू नामदेव महाराज यांचं आहे. म्हणून महाराजांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्यात ह्या दासाला ह्या सेवेची आज्ञा दिली. तरी या अभंगावर जे काही वेडोवाकडे चिंतन करू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य आणि ज्यांच्याजवळ मी काही थोडंफार शिकलो त्या सर्व गुरुवर्यांचं आहे, गुरुवर्य तात्यांचं आहे, त्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. आज या चिंतन सेवेमध्ये उभं पंढरीचं वैभव, सगळं पंढरपूरचं जे वैभव आहे ज्यामुळे पंढरपूर ज्यांच्यामुळे भारदस्तपणा पंढरपुरामध्ये ज्यांच्यामुळे आहे अशी फार दिग्गज परंपरेची मंडळी या ठिकाणी आहेत. आता कोणाकोणाचा नाम उल्लेख करू असा प्रश्न आहे पण असं कडनं मला जेवढे सुचतात जेवढे आठवतात तेवढे सांगत येतो. ही सर्व टाळकरी मंडळी आदरणीय आमचे प्रमोद महाराज जे गुरुवर्य बोधे बाबा हे जसे विद्यार्थ्याला सांभाळून भजन सेवा करायचे असा तशीच परंपरा त्याच पद्धतीने सेवा आमच्या प्रमोद महाराजाची गोड पद्धतीने चालू आहे. ह्या सगळ्या पंढरपूरकर महाराज मंडळी यांचं सहकार्य त्यांना आहे म्हणून हे कार्य ते करू शकतायत. आदरणीय प्रमोद महाराज आहेत, त्याचप्रमाणे तुकोबाराच्या सोहळ्याचे मानाचे चोपदार आहेत आदरणीय काका आहेत, उखळीकर महाराज आहेत, ढवळीकर महाराज आहेत, आदरणीय स्वामीजी आहेत, जयराम स्वामी महाराजाच्या परंपरेचे विठ्ठल स्वामी महाराज आहेत, पंढरपूरच्या समितीचे आदरणीय सदस्य तथा वारकरी फडकरी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि निवृत्तीनं आपलं एकनाथ महाराज संस्थांचे विश्वस्त आदरणीय श्री ज्ञानेश्वरजी महाराज जळकेकर पूज्य जळगावकर जळगावकर महाराज त्यांची उपस्थिती आहे. आम्ही पंढरपूरमध्ये ज्यांना साक्षात देवाचं रूप मानतो असे बडवे महाराज आशुतोष दादा आहेत, परम आदरणीय परमश्रद्धेय शंकर महाराज आहेत, आदरणीय पैठणकर महाराज आहेत, त्याचप्रमाणे आम्हाला ज्यांनी गीता आणि भांडारकर सुख शिकवलं असे भक्तराज महाराज आहेत, आणि माझ्या जीवनातली पहिली वारी ज्यांच्या दिंडीत झाली असे तुकाराम महाराज कराडकर इथं आहेत. मग तुकाराम महाराज कराडकरच्या दिंडीत मी पहिल्यांदा चाललो महाराजासोबत आणि मग ती दिंडी जवळ असल्यामुळे मग तात्याची संगती घडली. आदरणीय तुकाराम महाराज या ठिकाणी आहेत, त्याचप्रमाणे हरिहर महाराज परंपरा चालवणारे आवटी महाराज आहेत, ठाकूरबांची परंपरा चालवणारे अनेक सत्पुरुष या ठिकाणी आहेत, चातुर्मास्य महाराजांच्या परंपरा चालवणारी सर्व सन्माननीय मंडळी आहेत, शिरवळकर महाराज आहेत, अनेक परंपरेची महाराज मंडळी आहेत, आणि त्याचप्रमाणे सर्व ज्यांना आदरानं दादा म्हणतात असे पूज्य बोधले महाराज आदरणीय प्रभाकर दादाजी महाराज बोधले पूज्य दादा यांची उपस्थिती आहे. जर अजून काही नावं राहिली असतील तर मी सगळ्यांची क्षमा मागतो, मी काही सर्वज्ञ नाही, हे तर माझं लय चांगलं चालू होतं, तुम्ही आल्यामुळं सगळं बिघडले. कारण या थोरान मोठ्यासमोर बोलणं सोपं नाही मंडळी, सोपं नाही. लाखो समाजासमोर बोलणं वेगळं आणि ह्या मंडळीसमोर बोलणं वेगळं. आणि काय असतं, अन्य ठिकाणी गर्दीमध्ये दर्दी शोधावे लागतात, आज सगळी दर्दीचीच गर्दी आहे, त्यात माझं काय होतं सांग. म्हणून ही सर्वच सन्माननीय मंडळी आदरणीय, मी सुरुवातीला बोललो की सर्व कलाकारांना लढा आणि सर्व कलाकारांचा घोळका आमच्या नामदेव महाराजाच्या भोवती असतो. ही सर्व कलाकार महाराज मंडळी यांच्याविषयी सद्भाव, आदरणीय टिंबूकर महाराज आहेत त्यांच्याविषयी सद्भाव, आणि सर्वच परंपरेला विनम्र भावाने अभिवादन करतो आणि माझ्या चिंतन सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. तुकाराम 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 तुकाराम.